नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण बघणार आहोत एक नवीन भाग, ज्या भागाचं नाव आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड। अल्किल हलाइड तयार करण्याच्या पद्धती याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। वेगवेगळ्या पद्धती आहेत, ह्या सगळ्या पद्धती पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला जो प्रोडक्ट आहे म्हणजे आपल्याला काय तयार करायचं आहे, अल्किल हलाइड, तर ह्या सगळ्या पद्धती अल्किल हलाइड तयार करण्याच्या आहेत। त्याच्यामधली पहिली पद्धत आहे फ्रॉम अल्कोहोल। याचा अर्थ देखील आपल्याला कळालेला असेल, अल्कोहोल पासून अल्किल हलाइड तयार करणे। मग अल्कोहोल पासून अल्किल हलाइड कसं तयार करतात त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे। पहा, हा तुमचा अल्कोहोल आहे आणि या अल्कोहोल पासून आपल्याला मिळवायचा आहे अल्किल हलाइड। तुमच्या समोर जो रिएक्टंट आहे तो अल्कोहोल आहे आणि या अल्कोहोल पासून आपल्याला मिळवायचं आहे अल्किल हलाइड। मग आता काय केलं पाहिजे बघा, आता मी इथे काय करतो माहिती आहे का, प्लस एक्स घेतो तुम्हाला कळण्यासाठी, नीट लक्षात घ्या बरं का। आता हा कोण आहे, अल्कोहोल आहे, मग या अल्कोहोल मधला हा ग्रुप निघून गेला पाहिजे, ओ एच ग्रुप, आणि त्या ठिकाणी कोण आला पाहिजे, हा एक्स आला पाहिजे। आता ओ एच म्हणजे अल्कोहोल आणि अल्किल हलाइड मध्ये कोणतं फंक्शनल ग्रुप असतं, एक्स, म्हणजे अल्कोहोल मधला ओ एच ग्रुप गेला पाहिजे, त्याच्या ठिकाणी एक्स आला पाहिजे, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला अल्किल हलाइड तयार करता येतं। हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे। मग आता अल्कोहोल आहे, हा एक्स आहे, मग अल्कोहोल मधला ओ एच ग्रुपला आपण हाकलून लो, तुम चले जाओ और उसको उसकी जगह एक्स को ले आओ। अरे कळालं का, मग आता काय होतो, ह्या दोघांमधला बॉन्ड ब्रेक होतो, ओ एच तिकडे जातो, एक्स इकडे येतो आणि मग या ठिकाणी तयार झाला अल्किल हलाइड। हा कोण आहे, अल्कोहोल, हा कोण आहे, अल्किल हलाइड। झालं, तुम्हाला माहित आहे आपल्याला काय तयार करायचं आहे, अल्किल हलाइड। हो का, अल्किल हलाइड तयार झालं कुणापासून, अल्कोहोल पासून। झालं, आपली प्रिपरेशनची मेथड जी आहे यामध्ये आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचं आहे, कोणापासून करायचं आहे, अल्कोहोल पासून। झालं, अल्किल हलाइड आपण तयार केलं, अल्कोहोल पासून रिएक्शन पूर्ण झाली। मग अल्कोहोल पासून अल्किल हलाइड तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर अल्कोहोल मधला ओ एच ग्रुप हा एक्स ऍटमनं म्हणजे हॅलोजन ऍटमनं रिप्लेस करावा लागतो। मग ह्या ओ एचच्या ठिकाणी काय आलं, एक्स आणि आर एक्स तयार झालं आणि या ठिकाणचा ओ एच निघून गेला। आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे ह्या रिएक्शन मध्ये काय झालं, आदला बदल झाली, सबस्टिट्यूशन झालं, म्हणजे हो का, ह्याच्या जागेमध्ये हे न आलं, ह्याच्या जागेमध्ये हे न गेलं, म्हणजे रिप्लेस झालं, रिप्लेस, आदला बदल झाली। मग अशा प्रकारची जर रिएक्शन होत असेल तर अशा प्रकारच्या रिएक्शनला म्हणतात सबस्टिट्यूशन रिएक्शन। ही एक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये तुमच्या अल्कोहोल मधला ओ एच ग्रुप हा एक्स न रिप्लेस होतो। दिस इज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन, नो डाउट। इन दिस रिएक्शन ओ एच ग्रुप ऑफ अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय द हॅलोजन आयटम। या संपूर्ण अभिक्रियेमध्ये अल्कोहोल मधला ओ एच ग्रुप हा हॅलोजनच्या आयटमनं रिप्लेस होतो आणि अल्किल हलाइड अल्कोहोल पासून तयार होतो। ठीक आहे, एक वाक्य कळालं, दिस इज द सबस्टिट्यूशन रिएक्शन, ओ एच ग्रुप इज रिप्लेस्ड बाय द हॅलोजन आयटम, कन्सेप्ट क्लियर। परंतु अजून एक महत्वाचं वाक्य असं आहे, आता हा एक्स कोण आहे, तर हा एक्स मायनस। आता ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफाइल। व्याख्या जी असेल ती असेल, मी थोडक्यात सांगतो, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला म्हणतात न्यूक्लियोफाइल। सो दिस एक्स मायनस इज हॅव्हिंग अ निगेटिव्ह चार्ज, देअरफॉर इट इज अ न्यूक्लियोफाइल, आहे की नाही। मग या ठिकाणचा ओ एच ग्रुप कशाने रिप्लेस झाला, न्यूक्लियोफाइलनं। न्यूक्लियोफाइल कोण आहे, एक्स मायनस आहे, म्हणजे ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। नुसतं सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणू नका, त्याच्याऐवजी मोर करेक्ट, दिस इज द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। इन दिस रिएक्शन ओ एच ग्रुप ऑफ द अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय द न्यूक्लियोफाइल दॅट इज एक्स मायनस। कळलं का, ज्या अभिक्रियेमध्ये एखादा ग्रुप न्यूक्लियोफाइलने रिप्लेस होतो अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन।
मग याच्यामधला ओएच ग्रुप कशानं रिप्लेस झाला एक्स मायनस न, म्हणून ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर हे एक महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. पहिलं वाक्य सांगितलं मी तुम्हाला, ही जी अभिक्रिया आहे या अभिक्रियेमध्ये अल्कोहोल मधला ओएच ग्रुप हा एक्स न रिप्लेस केल्यावर अल्किल हॅलाइड तयार होतो आणि ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे? तर ही अभिक्रिया आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य, मग ह्याच्यामधला ओएच कोण रिप्लेस करू शकतो? एक्स पाहिजे, पण एक्स कुणामध्ये आहे? एक्स कोण देणार आहे ह्याला? समजला का? म्हणून याच्यामधला ओएच रिप्लेस करण्यासाठी तीन प्रकारचे रिएजंट आपल्याकडे आहेत. हे तीन हे काम करू शकतात. कोण कोण? नंबर एक हायड्रोजन हॅलाइड, पहिला जो आहे त्याचं नाव आहे हायड्रोजन हॅलाइड, तीन भाग आहे बघा. दुसरा हायड्रोजन हॅलाइड म्हणजेच कोण? एचएक्स. दुसरा आहे फॉस्फरस हॅलाइड, फॉस्फरस हॅलाइड. दुसरा ह्याच्यामध्ये पुन्हा दोन भाग आहे, एक आहे पी एक्स थ्री, दुसरा आहे एंड पी एक्स फाईव्ह ट्रायक्लोराइड पेंटाक्लोराइड, आणि तिसरा जो भाग आहे ह्याच्यामध्ये त्याचं नाव आहे थायोनिल क्लोराइड, किंवा त्याला म्हणतात सल्फोनिल क्लोराइड, म्हणजे एसओसीएल. हे वाक्य लय महत्त्वाचं बरं का? नीट ऐका. मी काय म्हटलं, आता अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करायचा आहे, मग या अल्कोहोल मधला ओएच ग्रुप निघून गेला पाहिजे, त्या ठिकाणी एक्स आला पाहिजे. मग एक्स कोण देणार? एक्स देणार कोण? कोणता रिएजंट? तर ह्या तिघाचा वापर होतो. म्हणजे अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी तीन रिएजंटचा वापर करतो. अल्कोहोल मधला ओएच ग्रुप हा तिघाच्या साह्यानं रिप्लेस करता येतो आणि अल्किल हॅलाइड तयार करता येतो. मग हे कोण आहेत? हे तीन रिएजंट कोणते आहेत? विच आर दीज थ्री रिएजंट? त्याच्यामधला एक एक नाव तुमच्या समोर आहे. नंबर एक हायड्रोजन हॅलाइड एच एक्स, नंबर दोन फॉस्फरस हॅलाइड म्हणजेच पी एक्स थ्री अँड पी एक्स फाईव्ह, नंबर तीन थायोनिल क्लोराइड किंवा सल्फोनिल क्लोराइड म्हणजे एसओसीएल टू. या तीन रिएजंटचा वापर करून आपण या ठिकाणी अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करू शकतो. हे तीन फार महत्वाचे ते. हा एक भाग आहे, हा एक भाग आहे, हा एक भाग. आता एका एका भागाबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊ. नीट लक्षात ठेवा, रिॲक्शनला आज आपण सुरुवात केलेली आहे. ज्यांना रिॲक्शन येत नसतील थोडंसं काळजीपूर्वक बघा. सुरुवातीला समजवून घेत असताना थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो, परंतु एवढी खात्री देतो की टप्प्याटप्प्यानं तुम्हाला प्रत्येक रिॲक्शन समजून जाईल. कळालं का? पण मन लावून शिकायचं, लक्ष देऊन ऐकायचं. कळू न कळू ऐका, दोनदा ऐका, तीनदा ऐका, बॅग घेऊ घेऊ बघा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, समजून जाईल तुम्हाला. समजलं का? हां, हे फार महत्त्वाचं. तुम्हाला शिकण्याची इच्छा असली पाहिजे, तुमच्या लक्षात येईल. आता काय करू आपण? अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी तीन रिएजंटचा वापर करतात. कोणकोणते तीन? त्याची नावं आहे हायड्रोजन हॅलाइड एच एक्स, फॉस्फरस हॅलाइड पी एक्स थ्री अँड पी एक्स फाईव्ह, आणि थायोनिल क्लोराइड म्हणजे एसओसीएल टू. आता याच्यामधला एक एक भाग आपण सुरुवात करू. आज आपण सुरुवात करूयात पहिल्या भागाला, ज्याचं नाव आहे हायड्रोजन हॅलाइड आणि अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करणे. अल्कोहोल पण त्याच्या जोडीला हायड्रोजन हॅलाइड, ह्यांच्यापासून अल्किल हॅलाइड तयार करणे. कळालं का? तर कसं करतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण स्टार्ट करू एक एक भाग. आता हे सगळं जे आहे तुमच्या समोर आहे, प्रत्येक कन्सेप्ट त्या त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. स्टार्ट करू फ्रॉम अल्कोहोल, हे तर कॉमन आहे. त्याच्यामध्ये पहिला जो रिएजंट आहे आपला, त्याचं नाव मी डायरेक्ट लिहितो, त्याचं नाव आहे हायड्रोजन हॅलाइडचा वापर करू. हायड्रोजन हॅलाइड लिहित लक्षात आलं का? हायड्रोजन हॅलाइड, हायड्रोजन हॅलाइड. ओके, आता या ठिकाणी हायड्रोजन हॅलाइड तुमच्या समोर लिहिलं. आता हायड्रोजन हॅलाइड म्हणजे काय? एच एक्स. आता एच एक्स मध्ये एक्स म्हणजे काय, एच म्हणजे काय, त्याचा अर्थ सांगतो, त्याची उदाहरणं सांगतो, आणि मग पुन्हा आपण रिॲक्शन कडे जाऊयात. आणि रिॲक्शन मधला एक एक भाग तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. एच एक्स म्हटल्यानंतर त्याचे पुन्हा उदाहरण आहेत, त्याच्यासाठी व्यवस्थितपणे अभिक्रिया बघा, व्यवस्थितपणे रिॲक्शन समजून घ्या. रिॲक्शन फार मोठी आहे, ह्याच्यामध्ये पुन्हा अनेक भाग आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला समजून घेताना सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल, परंतु
लक्ष देऊन ऐका, कॉन्सन्ट्रेशन तुमचं इकडे टिकलं ढवळं देऊ नका. ओके पहा, आता हायड्रोजन हॅलाइड म्हणजे एचएक्स, त्याचं नाव हायड्रोजन हॅलाइड किंवा त्याला हॅलो असिड बी म्हणतात, हॅलो असिड, हायड्रोजन हॅलाइड, कळलं का? मग आता एचएक्स ह्याच्यामध्ये हा एच म्हणजे हायड्रोजन आणि एक्स म्हणजे हॅलोजन. एक्स या शब्दाचा अर्थ काय होतो? हॅलोजन. एक्स आता हॅलोजन कोण कोणते आहेत? एक्स म्हणजे हॅलोजन, पण हॅलोजन आहेत कोण कोणते तुम्हा सर्वांना माहित आहे? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, हे सगळे कोण आहेत? हॅलोजन. म्हणजे एक्सच्या ठिकाणी ह्यापैकी कोणतं बी एक येऊ शकतं? हे सगळे हॅलोजन्स आहेत. जनरल लिहिण्यासाठी आपण कोणता सिंबल वापरला? एक्स. आणि हॅलोजन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता अक्षर वापरलं? कॅपिटल एक्स. मग तो हॅलोजन कोण आहे? मग सी एल आय, मग बी आर आय, मग आय आय, मग हेफ आय, हे सगळे झाले. आपण सगळे घेऊयात. चला, एक्स म्हणजे काय? सी एल. एक्स म्हणजे काय? बी आर. एक्स म्हणजे काय? आय. एक्स म्हणजे काय? एफ. हे सगळे उदाहरण आहेत, आपण तयार करू. बघा, एच एक्स झालं, दुसरं एच सी एल, तिसरं एच बी आर, चौथं एच आय, पाचवं एच एफ. बघा, हे सगळे उदाहरण आहेत. हे सगळे उदाहरणं कशाचे? हायड्रोजन हॅलाइडचे, हॅलो असिडचे. हे सगळे हायड्रोजन हॅलाइड आहेत, उदाहरणं त्याचे सगळे तुमच्या समोर मी लिहिले तुम्हाला कळण्यासाठी. तुम्हाला माहीत असेल किंवा माहिती नसेल, प्रत्येकाचं नाव त्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता प्रत्येकाचं नाव घेऊ आपण. आता एच एक्स म्हणजे काय? हायड्रोजन हॅलाइड किंवा हायड्रोजन हॅलाइड हे नाव होईल याचं. ह्याचं हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोजन ब्रोमाइड किंवा हायड्रोब्रोमिक ऍसिड, हायड्रोजन आयोडाइड किंवा हायड्रो आयोडिक ऍसिड, हायड्रोजन फ्लोराईड म्हणजे हायड्रोफ्लोरिक ऍसिड. तर ह्या सगळ्याची नावं अशा प्रकारची आहेत आणि हे सगळे जे आहेत ते हायड्रोजन हॅलाइड्स आहेत किंवा हॅलोजन ऍसिड्स आहेत किंवा हॅलो ऍसिड्स आहेत. अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची नावं त्यांना देता येतात. प्रत्येकाचं नाव मी या ठिकाणी लिहितो, तुम्ही पण त्या ठिकाणी लिहून घ्या, तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल. पहा, प्रत्येकाचं नाव तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे, प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी पॉज करून लिहून घ्या, तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल, यासाठी हे सगळी नावं तुमच्या समोर मी दिलेली आहेत. एच एक्स हायड्रोजन हॅलाइड ऑर हॅलोजन हॅलाइड, एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड ऑर हायड्रोजन क्लोराईड, एच बी आर हायड्रोजन ब्रोमाइड ऑर हायड्रोब्रोमिक ऍसिड, एच आर हायड्रोजन आयोडाइड ऑर हायड्रो आयोडिक ऍसिड, एच एफ हायड्रोजन फ्लोराईड ऑर हायड्रोक्लोरिक ऍसिड. पहा, प्रत्येक नाव तुमच्या समोर आहे. एच एक्स हायड्रोजन हॅलाइड ऑर हॅलोजन हॅलाइड, एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड ऑर हायड्रोजन क्लोराईड, एच बी आर हायड्रोजन ब्रोमाइड ऑर हायड्रोब्रोमिक ऍसिड, एच आर हायड्रोजन आयोडाइड ऑर हायड्रो आयोडिक ऍसिड, एच एफ हायड्रोजन फ्लोराईड ऑर हायड्रोफ्लोरिक ऍसिड. आता या ठिकाणी आपण काय करू? एक एक हॅलो ऍसिड घेऊयात आणि एका एकाच्या साह्यानं आपण रिॲक्शन करण्याचा प्रयत्न करूयात. या रिॲक्शनमध्ये बरेचसे रिॲक्शन्स आहेत, त्यासाठी सावकाश सावकाश टप्प्याटप्प्यानं आपण ह्या सगळ्या रिॲक्शन्स घेऊयात. एकूण तीन रिएजंट, त्याच्यापैकी पहिला रिएजंट हायड्रोजन हॅलाइड, कारण कळलं का? लिहिलं आपण हायड्रोजन हॅलाइड किंवा त्याला म्हणतात हॅलोजन हॅलाइड, याच्या सहाय्यानं आपण अल्किल हॅलाइड तयार करू शकतो. तर ती पहिली पद्धत, पहिला भाग या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, जितकं होईल तितकं आपण घेऊ. ओके पा, हायड्रोजन हॅलाइड आणि अल्कोहोल या दोघांचा वापर करून आपण अल्किल हॅलाइड तयार करू. पहिल्या भागाला एक एक भाग आपण पूर्ण करूयात. हळूहळू लक्ष देऊन बघा, तुम्ही सगळ्या रिॲक्शन तुमच्या लक्षात येतील. आता पहिल्या रिॲक्शनला आपण सुरुवात करत आहोत. या ठिकाणी तुम्हाला अल्कोहोल घ्यायचा आहे अधिक हायड्रोजन हॅलाइड घ्यायचा आहे आणि या दोघांपासून आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करायचा आहे. रिॲक्शन कशी होते तुमच्या समोर मी करून दाखवतो. पहा, अल्कोहोल, आर म्हणजे अल्किल ग्रुप, ओएच म्हणजे अल्कोहोल, ओएच म्हणजे अल्कोहोल, आर ओएच लिहायचं जनरल, अल्कोहोल म्हणतात त्याला. ह्याची अभिक्रिया करू आपण एच एक्स सोबत. एच बॉन्ड लिहा किंवा न लिहा चालतं, एच एक्स लिहितो. पुन्हा इथं सुटेबल कंडिशन लिहायचं आहे, म्हणजे प्रत्येकाला सगळी सारखी कंडिशन आहे, प्रत्येकाला वेगवेगळी आहे. सुटेबल म्हणजे सोयीस्कर,
प्रत्येकाला योग्य सोयीस्कर अशी कंडिशन घ्या, म्हणून लिहिलं मी सुटेबल कंडिशन. पुस्तकात पण तो शब्द पुरेव वापरलाय. अल्कोहोल घेतलं, एच एक्स घेतलं, आता इकडच्या बाजूला हे रिॲक्टंट, इकडे मिळेल प्रोडक्ट. अल्कोहोलपासून आपल्याला मिळवायचा आहे अल्किल हलाईल, म्हणजे अल्किल हलाईल हा प्रोडक्ट आला पाहिजे. रिॲक्शन कशी होईल बघा, अल्कोहोलमधला हा कोणता ग्रुप आहे, ओ एच ग्रुप, ह्याला हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणतात. हा ओ एच ग्रुप का होतो, रिप्लेस होतो, विस्थापित तिकडे जातो आणि इकडचा जो एक्स आहे तो तिकडे येतो. अभिक्रिया पूर्ण झाली. अल्कोहोलमधला ओ एच ग्रुप, रिॲक्शन तुम्ही कुठली बी घ्या, या अभिक्रिया आपण ज्या बघत आहोत प्रत्येक रिॲक्शन मध्ये हेच घडणार आहे, अल्कोहोल मधल्या ओ एच ग्रुपला जावंच लागणार आहे, ओ एच ग्रुप जाणार आहे, ओ एच ग्रुप त्या ठिकाणी राहणार नाही, हे पहिल्या सर्वात महत्वाचं. आणि तिथं येणार कोण, हॅलोजन, जाणारा ओ एच, येणारा हॅलोजन. जाने का किसको है, ओ एच को, और आने का किसको है, एक्स को. हे वाक्य तुम्ही अजिबात विसरायचं नाही. हा एक अतिशय महत्वाचा कन्सेप्ट या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घ्यायचा. पहा आता लिहिलं मी, आता हा ओ एच ग्रुप चालला, जाऊ द्या, जाने वाले को रोकना नाही, हे कळलं का, त्याच्या ठिकाणी कोण येणार आहे, एक्स. सांगे आर ला आर लिहिलो आपण, आता ओ एच इथं आपला राहिला नाही, हा चालला, चले जाओ बाई, हा, परंतु ह्याच्या जागी कोण येणार आहे, एक्स, इथं एक्स, आर एक्स आला, आपला अल्किल हलाईल तयार झालं. ओ एच ला आपण रिप्लेस केलं, त्याच्या ठिकाणी एक्स ला आणलं, ओ एच ग्रुप इज रिप्लेस्ड बाय द एक्स, तयार काय झालं, अल्किल हलाईल. आता मग हा ओ एच इथं येईल, हा एक्स इथं आला, एच आणि ओ एच एच टू ओ होत आहे ना, हे एच आहे, ऐक हे ओ एच चालत, एच ओ एच एच टू एच टू ओ, म्हणजे पाणी तयार होत आहे आणि मग प्लस काय घ्यायचं, एच टू ओ. रिॲक्शन पूर्ण झाली बघा. हा मग अशा प्रकारची अभिक्रिया सब्स्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिॲक्शन, व्हेअर द ओ एच ग्रुप ऑफ द अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय द एक्स ॲटम, हॅलोजन ॲटम, दॅट इज ते म्हणजेच न्यूक्लियोफाइल. झालं मग आली रिॲक्शन. चला ह्याचं नाव काय, अल्कोहोल. चला ह्याचं नाव काय, अल्किल हलाईल. अभिक्रिया पूर्ण झाली, प्रोडक्ट आला, अल्कोहोल पासून अल्किल हलाईल तयार केलं, रिॲक्शन कशी घडली तुमच्या समोर आहे. आता याच्यामध्ये आपण दोन गोष्टी घेतल्या, अल्कोहोल घेतलं आणि हायड्रोजन हलाईल घेतलं, एच एक्स घेतलं, मग ह्या दोघांची क्रियाशीलता कशी आहे. हा त्याच्यामध्ये मग तुम्हाला माहित आहे अल्कोहोल म्हणल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे, टर्शियरी अल्कोहोल आहे, मग ह्याच्यामध्ये कुणाची क्रियाशीलता जास्त आहे, रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर काय, रिॲक्टिव्हिटी म्हणजे क्रियाशीलता, कोण जास्त क्रियाशील आहे, कोण कमी क्रियाशील आहे. जो जास्त क्रियाशील असेल त्याला बाह्य घटकाची आवश्यकता पडणार नाही, परंतु ज्याची क्रियाशीलता फार कमी असेल त्या रिॲक्शनला होण्यासाठी बाह्य घटकांची आवश्यकता पडेल. मग आता कुणाची क्रियाशीलता कशी आपल्याला माहीत पाहिजे का नाही, मग आता बघू कुणाची क्रियाशीलता कसा आहे. ओके पहा, पहिल्या रिॲक्शन तर कळाली, ओके आता क्रियाशीलता, त्याला म्हणले क्रम, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, रिॲक्टिव्हिटी म्हणजे क्रियाशीलता, ऑर्डर म्हणजे क्रम, आणि क्रियाशीलतेचा क्रम. आता पहिल्यांदा अल्कोहोलमध्ये घेऊ, टर्शियरी अल्कोहोल हा सगळ्यात जास्त क्रियाशील असतो, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अल्कोहोल हा क्रियाशील असतो आणि सर्वात कमी प्रायमरी अल्कोहोल असतो. ह्या रिॲक्शनमध्ये, ह्या रिॲक्शनमध्ये बाकी कसं म्हणणे, ह्या रिॲक्शनबद्दल बोलतोय आपण, पुन्हा हे कसं वागेल आपल्याला माहीत नाही, परंतु ह्या रिॲक्शनमध्ये कसा वागेल असा वागेल. त्याची क्रियाशीलता कशी, अशी, टर्शियरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द सेकंडरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द प्रायमरी अल्कोहोल पेक्षा. झालं क्रम लिहिला आपण, ही क्रियाशीलता. आता कुणाची क्रियाशीलता, हायड्रोजन हवायची. आता एच एक्स म्हणल्यावर एच सी एल एच बी आर एच आय आहे की नाही, सगळ्यात जास्त क्रियाशील एच आय, मग एच बी आर आणि सगळ्यात कमी क्रियाशील एच सी एल, ही त्यांची क्रियाशीलता. एच सी एल हा सर्वात कमी क्रियाशील आहे, तर एच आय हा सर्वात जास्त क्रियाशील आहे, टर्शियरी अल्कोहोल हा सर्वात जास्त क्रियाशील आहे. कसा क्रम आहे तुमच्या समोर आहे आणि आता आपण एक एका भागाला सुरुवात करू. आता एच एक्स म्हणल्यावर पुन्हा एच सी एल येते, एच बी आर येते, एच आय येते, ह्याच्यामधला पहिला भाग आपण स्टार्ट करू. एक्सच्या ठिकाणी आपण सी एल घेऊ, एच सी एल घेऊ पहिल्यांदा, समजलं का, मग पुन्हा एच बी आर घेऊ, पुन्हा एच आय घेऊ, ह्याच्यामधला एक भाग आज आपण पूर्ण करू एच सी एलचा, एच बी आर एच बी एच आय पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण करूया. कारण हा जो भाग आहे आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेता येणं फार महत्वाचं आहे, ह्याला गडबड करून भागत नाही, त्यासाठी प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या, लिहून घ्या, पॉज करू.
भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण काय करू HCl आपण काय करतो अल्कोहोल घेतो प्लस HX घेतो आता HX म्हटल्यावर त्याची परत उदाहरण अनेक असतील HCl असेल HBr असेल HI असेल HF असेल HX म्हणजे हे सगळे असतील ना HCl HBr HI मग ह्या सगळ्यामध्ये कोणाची क्रियाशीलता जास्त बघितलं आपण आता एक एक घेऊ आपण उदाहरण पहिल्यांदा घेऊ HCl मग HCl चे काय काय वैशिष्ट्य आहेत ते सगळे बघू आपण आणि मग त्या रिएक्शन आपण सुरुवात करूया ठीक आहे पा रिएक्शन घेऊ पहिल्यांदा आर ओ एच प्लस HCl हे अल्कोहोल घेतलं अल्कोहोल इथे एच एक्स घ्यायचं आहे तिथे उदाहरण घेतलं आपण HCl एकच्या ठिकाणी Cl घेतलं फक्त ठीक आहे आणि इथे घेऊ आपण अनहायड्रस झेडियन Cl2 आणि हीट करू ट्रायंगल म्हणजे हीट आता रिएक्शन कशी होईल बघा तुम्हाला माहित आहे सगळ्या रिएक्शन मध्ये एकच होणार OH ला काढून टाका त्या ठिकाणी हॅलोजनला घ्या OH ला जायचंय X ला यायचंय असं झालं पाहिजे मग इथे X म्हणजे कोण आहे Cl आहे बस इतकाच फरक आहे जेवढ्या अभिक्रिया आपण ह्याच्यामध्ये करू अल्कोहोल मधल्या त्या ठिकाणी एक वाक्य लक्षात ठेवायचं अल्कोहोल मधला OH ग्रुप हा रिप्लेस होणार कशानं एक्स न एक्स म्हणजे सीएल एक्स म्हणजे बी आर एक्स म्हणजे आय एक्स म्हणजे ओके ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या नीट समजून घ्या घोळ करू नका लिहिलं आता मी आता इथला ओएच निघून जाता ओएच ग्रुप इज रिप्लेस्ड बाय सीएल त्या ठिकाणी कोण येणार सीएल संपलं आदला बदल झाली ओएच गेला ह्याच्या जागेत सीएल गेला ह्याच्या जागेत ह्याच्या जागेत त्यानं त्याच्या जागेत ह्यानं अशा प्रकारची अभिक्रिया इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन खलास कळलं का नाही कळालं सोपंच नीट समजून घ्यावं लागते अरे ओएच इथं गेलं सीएल इथं आलं उरलं काय आर आर ला आर लिहिलं ओएच तिकडे गेलं का जाणार याच्यात सीएल इकडे या चौका सीएल आर सीएल प्लस एच आहे हा ओएच आता सांगितलं एच आणि ओएच एच टू ओ झालं उदाहरण घेतलं आपण त्याच्यामध्ये झालं हे कोण आहे अल्कोहोल काय तयार झालं अल्किल सीएल म्हणजे क्लोराईड म्हणजेच अल्किल हलाईड एकच झाला प्रोडक्ट आला की आता अल्कोहोल पासून अल्किल क्लोराईड आपण तयार केलं ठीक आहे आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण माहिती करून घेऊयात बरं का रिएक्शन नीट समजून घ्या रिएक्शन सोपीच आहे फक्त व्यवस्थितपणे आपल्याला समजून घ्यायचं आहे कसं पा आता रिएक्शन लिहिलं आता पुन्हा इथं अल्कोहोल आहे मग अल्कोहोल घेत असताना एक काळजी घ्यायचं की बाबा हा कोण आहे HCl आणि तुम्हाला माहित आहे HCl ची क्रियाशीलता सर्वात कमी आहे HCl ची रिएक्टिव्हिटी सर्वात कमी आहे HCl इज लिस्ट रिएक्टिव्ह सर्वात जास्त HI त्याच्यापेक्षा कमी HBr सगळ्यात कमी कोण HCl HCl ची क्रियाशीलता कशी आहे रिएक्टिव्हिटी कशी आहे कमी आहे अरे ज्याची क्रियाशीलता कमी असेल त्याची क्रियाशीलता वाढवण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागते का नाही म्हणून HCl ची क्रियाशीलता जास्त असल्यामुळे अनहायड्रस झेडियन Cl2 घेतात आणि अनहायड्रस झेडियन Cl2 हा कोण आहे कॅटलिस्ट म्हणून काम करतो कोण आहे कॅटलिस्ट म्हणून काम करतो आणि हा कोण असतो लेविस ऍसिड असतो त्या बॉन्डला वीक करतो तोडतो पटम संपलं म्हणून लक्षात घ्या HCl साठी आपल्याला कॅटलिस्टची आवश्यकता असते कारण HCl ची क्रियाशीलता सर्वात कमी आहे द रिएक्टिव्हिटी ऑफ HCl इज लिस्ट अंडर फॉर इन दिस रिएक्शन ए कॅटलिस्ट दॅट इज अनहायड्रस झेडियन Cl2 ची आवश्यकता असते संपलं सगळं तुमच्या समोर आहे का मी म्हणलो मग तुम्ही म्हणतात अनहायड्रस झेडियन Cl2 कोण आहे मी म्हणेन कॅटलिस्ट आहे मग का बरं घेतला मग मी सांगेन बाबा नो HCl ची क्रियाशीलता कमी आहे HCl ची रिएक्टिव्हिटी कमी आहे म्हणून घेतलं क्रियाशीलता वाढवण्यासाठी ह्याला घेतलं आणि हीट केलं तर अभिक्रिया होते नसताना होत नाही ऐका नाही एक पातेली घेतलंय मध्ये पाणी टाकलं साखर टाकलं चहापत्ती टाकलं दूध टाकलं है ना आणि चव यावं म्हणून काय टाकलं मध्ये अद्रक टाकलं आणि नुसतं ठेवलं भगवून चुलीवर किंवा गॅसवर गॅसच चालू केली चहा होईल का तयार होत नाही हीट करावं लागते मग अभिक्रिया होत असते बाबा ह्या कंडिशन्स फार महत्वाचे आहेत तसं इथं अनहायड्रस झेडियन Cl2 बी घ्यावं लागतं हीट बी करावं लागते तेव्हा अभिक्रिया होते आणि प्रॉडक्ट येतो अन्यथा त्या ठिकाणी प्रॉडक्ट तयार होत नाही हे नीट लक्षात घ्या तुमचं तुम्ही म्हणून घेतलं बघा आता HCl साठी अनहायड्रस झेडियन Cl2 या कॅटलिस्टची आवश्यकता असते हा एक लेविस ऍसिड आहे जो रिएक्शन साठी मदत करतो संपलं हे महत्वाचं वाक्य या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं आणि अजून एक महत्वाचं वाक्य ल्युकस रिएक्शन हे सगळे पॉइंट ऐकावं लागतं पहिल्यांदा ल्युकस रिएक्शन आता काय
इथं आहे कॉन्सन्ट्रेट HCl, इथं आहे अनहायड्रोजनियन Cl2, ह्या दोघाला मिळून एक शब्द प्रयोग आहे ल्यूकस रिएजंट. ल्यूकस रिएजंट म्हणजे कॉन्सन्ट्रेट HCl अधिक अनहायड्रस झडियन Cl2. खरं काय ल्यूकस रिएजंट घेतला ना मी, तुम्हाला परिस्थिती विचारते व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ल्यूकस रिएजंट ऑन द अल्कोहोल. म्हणल्यावर ल्यूकस रिएजंट म्हणजे हे दोघांचं मिश्रण. ल्यूकस रिएजंट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेट HCl आणि अनहायड्रस झडियन Cl2 ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, ल्यूकस रिएजंट. सो ल्यूकस रिएजंट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड अनहायड्रस झिंक क्लोराईड, दॅट इज द झडियन Cl2, आणि ह्या दोघांच्या मिश्रणाला हा शब्द प्रयोग आहे. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला समजून घेता येतो. हा एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला मी. आता अल्कोहोलमध्ये प्रायमरी अल्कोहोल घेणार, सेकंडरी अल्कोहोल घेणार, टर्शरी अल्कोहोल घेणार. प्रायमरी अल्कोहोलची क्रियाशीलता सर्वात कमी, म्हणून त्याला कॅटालिस्ट लागतो. सेकंडरी अल्कोहोलची क्रियाशीलता जास्त आहे, त्या ठिकाणी पण कॅटलिस्ट लागतो, पण हीट करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टर्शरी अल्कोहोलसाठी कॅटालिस्ट झडियन Cl2 लागत नाही, हीट सुद्धा करायची आवश्यकता नाही, कारण टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. अशा तीन रिॲक्शन्स या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. व्यवस्थित लक्षात ठेवा, या रिॲक्शनला ल्यूकस टेस्ट बी म्हणतात, या रिॲक्शनला ग्रूज मेथड म्हणतात. आपण जर या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल यांची अभिक्रिया जर ल्युकस रिएजंट सोबत केली तर त्या ठिकाणी अल्किल हॅलाइड तयार होतो, आणि ह्या अभिक्रियाला ग्रूज प्रोसेस म्हणतात. काय म्हणतात, ग्रूज प्रोसेस असंही याला म्हटलं जात. ठीक आहे, आता मी रिॲक्शन घेतो, तीन प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल, आणि हा भाग आपला संपतो इथं. पहिला भाग घेऊ आपण प्रायमरी अल्कोहोलचा. पहा CH3 CH2 OH प्लस HCl. प्रायमरी अल्कोहोलला ल्यूकस रिएजंट लागतो, म्हणून इथं आपण लिहू अनहायड्रस झडियन Cl2 लागतो ह्याला. हा कॅटलिस्ट आहे, आणि हीट सुद्धा करावं लागतं, हीट बी करायचं. हो का, इथला OH काय होईल, विस्थापित होईल, रिप्लेस होईल, निघून जाईल. त्या ठिकाणी इथला कोण येईल, Cl कसा प्रोडक्ट आला, CH3 CH2 Cl प्लस H2O. समजून घ्या तुमचं, तुम्ही हे इथील अल्कोहोल आहे, हे कोण आहे, इथील क्लोराईड. आता एक भाग पूर्ण होणार, अजून भरपूर रिॲक्शन्स आहेत, ह्याच्यामध्येच पुन्हा आणखीन भाग आहे, ते उद्या घेऊ आपण. आता होत नाही, आता घेऊ सेकंडरी अल्कोहोलचं एक उदाहरण. सेकंडरी अल्कोहोलची क्रियाशीलता प्रायमरीपेक्षा जास्त असते, ह्याला हीट करायची आवश्यकता नाही. हीट का बरं करायचं नाही, उत्तर अगदी सोपं आहे, क्रियाशीलता जास्त आहे म्हणून. CH3 CH CH3 हां OH प्लस HCl काय घेतलं आपण, यस अनहायड्रस झडियन Cl2 घ्यावं लागेल. इथं हीट करायची आवश्यकता नाही, रूम टेम्परेचर. का होईल, ह्या OH रिप्लेस होईल कशानं, Cl ना, हा तिकडं हा इकडं, बाकीचा सगळा भाग आपल्याला माहित आहे, सांगायची आवश्यकता नाही. इथं काय आलं, Cl प्लस H2O. ओके, ह्याचं नाव काय, आयसो प्रोपिल अल्कोहोल, हे सगळे शिकले आपण. ह्याचं नाव काय, यस आयसो प्रोपिल क्लोराईड. पाच करू करू लिहून घ्या व्यवस्थित का. आणि तिसरं उदाहरण टर्शरी अल्कोहोलचं, ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होईल बघा, ह्या याचा टर्शरी अल्कोहोलची क्रियाशीलता सर्वात जास्त आहे, त्याच्यामुळे इथं अनहायड्रस झडियन Cl2 कॅटलिस्ट वापरायची आवश्यकता नाही. न टाकता मी अभिक्रिया ऑटोमॅटिक होते, टाकल्या टाकल्या अभिक्रिया होते, प्रोडक्ट तयार होतो. ठीक आहे, पहा प्रायमरी सेकंडरी टर्चरी ह्या तिघांना डिस्टिंग्विश करण्यासाठी ल्यूकस रिएजंटचा वापर सुद्धा होतो, पुढे आहे त्यावेळेस आपण डिटेलमध्ये बघू. ओके, पहा अल्कोहोल चॅप्टरमध्ये हा टर्शरी अल्कोहोल, परत काय घेतलं HCl, आता इथं लागेल का, लागणार नाही, अनहायड्रस झडियन Cl2 लागणार नाही. का बरं म्हणल्यावर ह्याची क्रियाशीलता जास्त आहे ना,
प्राइमरी पेक्षा जास्त क्रियाशील सेकंडरी, सेकंडरी पेक्षा जास्त क्रियाशील टर्शरी, टर्शरी सर्वात जास्त क्रियाशील अनहायड्रोजडियम CL2 हा कॅटलिस्ट नाही टाकला तरी रिएक्शन होऊ शकते. ह्याच्यामधला OH ग्रुप आहे, प्रत्येक अभिक्रियेमध्ये OH निघून जातो आणि त्या ठिकाणी हॅलोजन येतो, तिथं CL म्हणून CL येतो आणि मग शेवटी हा प्रोडक्ट आला CH3CL + H2O. बघा ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटील अल्कोहोल आणि ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटील क्लोराईड. तर अशा प्रकारचे हे सगळे उदाहरणं आपण घेतलेले, वाच करून सगळे लिहून घ्या, बाकीचा भाग आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ. एक भाग आपला पूर्ण झाला HCLचा, HBr घ्यायचा, HI घ्यायचा आणि त्याच्या आधारे काही प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत आणि मग एक भाग संपतो. बाकीची चर्चा आपण उद्या करू, व्यवस्थित लिहून घ्या. धन्यवाद.